एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरू झालेला संघर्ष संपताना दिसत नाही. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. दरम्यान थोडे उशिराने शिंदे गटात सामील झालेले आमदार संतोष बांगर हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथे गेले असता त्यावेळी हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न देखील केला होता. तसेच 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देखील यावेळी करण्यात आले. शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडून हल्ला करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.